नमस्कार, कसे आहात सगळे? उन्हाळा खूप वाढलाय, थोडंसं उन्हाळ्याच्या गरमीपासून वाचण्यासाठी आज आपण इथे करणार आहोत फ्लेवर मिल्क. तर दुधाला फ्लेवर कसे द्यायचे? बाजारात बघा, अमूल मिल्कच्या बॉटल भेटतात, ते जर आपण घरी केले तर ते आपण आज बघणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 1/4 लिटर दूध. 1/4 लिटर दूध आपल्याला बिना तापवत असं घ्यायचं आहे. तर आता आपण गॅस चालू करूयात. बिना तापवणं ते का माहिती आहे का? तर आता आपल्याला त्याच्यामध्ये काही वस्तू ॲड करायच्या आहेत, त्याच्यामुळे आपण ते निरसं दूध घेणार आहोत. तर आता थोडंसं आपल्या आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1/4 कप पाणी टाकायचं आहे. म्हणजे हा 1 कप आणि 1/4 कप, म्हणजे 1/4 कप आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर बघा, मी आता पाणी ॲड करून घेतलेलं आहे. तर आणि हे थोडंसं मध्यम आचेवरती आपल्याला थोडंसं उकळायला ठेवायचं आहे. तर तोपर्यंत दूध उकळतं तोपर्यंत आपण काय करायचं आहे, तर कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे 1 टेबलस्पून आणि मिल्क पावडर घ्यायची आहे 1/4 कप. आणि ते एका आपण वाटीमध्ये काढून घेणार आहोत. तर हे आपल्याला तुम्ही दुधामध्ये, तुम्हाला जर मिक्स करायचं असेल तर तुम्ही दुधामध्ये मिक्स करू शकता, पण मी पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. तर आपण पाणी घेतो आहोत, 3 टेबलस्पून आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे हे टेबलस्पून वगैरे नसतील तर तुम्ही आपला पोह्याचा चमचा जो आहे किंवा तेलातली पळी जी आहे त्याचा माप तुम्ही घेऊ शकता. तर आता हे मिक्स करायचं आहे, म्हणजे हे लम्स राहायला नकोत आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्स करायचं आहे. बघा, हे पूर्ण मिक्स झालेलं आहे, अजिबात त्याच्यामध्ये गाठी गाठी राहू द्यायच्या नाहीत आपल्याला. तर बघा, आपण आता दूध उकळत ठेवलं होतं, आपण आता त्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू हे मिश्रण ॲड करायचं आहे. एकदाच हे मिश्रण आपल्याला ॲड करायचं नाही, नाहीतर मग सगळ्या गुठळ्या होऊन बसतात मिल्क पावडरच्या. म्हणून आपण काय करतो आहे, 3-4 वेळा आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि एक विस्कर घ्यायचा आहे. विस्करने थोडं हळूहळू आपल्याला हे दूध मिक्स करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण ते मिक्स करणार आहोत आणि कंटिन्यू दुधाला आपल्याला स्टर करत राहायचं आहे, का तर त्याच्या गुठळ्या बनतात. आपण जरी लिक्विड स्वरूपात ते केलेलं असेल तरी तिथे दुधामध्ये गेल्यावरती त्याच्या गुठळ्या बनतात. तर बघा, आपण ते आता स्टर करायचं आहे. आणि मग मी इथे घेतलेलं आहे 1/2 कप साखर. मीडियम टू लो फ्लेम केलेली आहे मी आणि इथे 1/2 कप साखर घेतलेली आहे. आता साखर तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही जास्त वाढवू शकता, पण माझ्या घरात जास्त गोड आवडत नाही म्हणून मी 1/2 कपच साखर घेतलेली आहे. तर आता हे आपल्याला 6 ते 7 मिनटं पूर्ण स्टर करत राहायचं आहे. तर म्हणजे हे पूर्ण आपली साखर पण विरघळली जाईल आणि एक दुधाला आपल्याला थिकपणा पण येईल. तर आपल्याला जास्त थिकपणा आणायचं नाही आहे त्याच्यामध्ये, थोडा जास्त, थोडंसं पातळच पाहिजे कारण फ्लेवर मिल्क करतो आहे आपण. मिल्क शेक वेगळं आणि फ्लेवर मिल्क वेगळं, फक्त आपण दुधाला चव देतो आहे. तर बघा, आता आपण सगळीकडून आपण ते स्टर करून घेऊयात. आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे, तर आपण गॅस बंद करणार आहोत. आता गॅस मी बंद केलेला आहे. आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आपलं दूध पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला त्याला फ्लेवर द्यायचे आहेत. तुम्ही जर गरम पाण्यामध्ये फ्लेवर देत गेलात तर तुमचं दूध फाटू शकतं. तर आता मग बघा, मी 5 ग्लासमध्ये ते दूध ओतून घेतलेलं आहे. आता आपण एक एक करून एका ग्लासमध्ये फ्लेवर देऊयात. तर आता मी केसरचा फ्लेवर देत आहे. तर मी काय केलं होतं, थोडंसं दूध काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी केसरच्या काड्या घातल्या होत्या, त्याच्यामुळं हा असा कलर केसरला आपल्या दुधाला आपल्या आलेला आहे. केसरचा ओरिजिनल कलर आपल्या दुधाला आलेला आहे. तर बघा, असं पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर केसरी सेन्स मिळतो बाजारामध्ये, तर तो केसरी सेन्सचे आपण 2 ड्रॉप टाकून देणार आहोत. 2 ड्रॉप्सच आपल्याला टाकायचे आहेत केसर इसेन्सचे. जास्त जर टाकलं तर आपलं कडू होतं, इसेन्स थोडासा कडू असतो. तर बघा, आता आपण ते पूर्ण हे करून घेऊयात आणि जशाशा गाड्या आपल्या वेगळ्या जातील तसंसा आपल्या ह्याला कलर एकदम छान येतो. तर बघा, किती छान आपला कलर आलेला आहे दुधाला. तर हे झालं आपलं केसर मिल्क तयार. आपण वरून गार्निशिंगसाठी थोड्या केशर काड्या टाकून देऊयात. बघा, किती छान आणि मस्त दिसत आहे आणि हे मुलांना खूप आवडतं. तर आता आपण दुसरं करणार आहोत. दुसऱ्या ग्लासामधलं दूध घेतलेलं आहे मी आणि इथे
मैंगो इमल्शन घेणार आहे मी. मैंगोचं दूध आपल्याला करायचं आहे. तुमच्याकडे मैंगो इमल्शन अवेलेबल नसेल तर तुम्ही मैंगो इसेन्स असेल तुमच्या घरामध्ये आणि ऑरेंज कलर असेल तर तुम्ही तो टाकू शकता. तर मैंगोचं की आपले मिल्क शेक मैंगो फ्लेवर दूध आपल्या इथे तयार झालेलं आहे. तर बघा किती छान कलर आलेला आहे, दिसते ना सेम मैंगो सारखं. तर आता इथे तिसरा फ्लेवर आपण करणार आहोत, रोज इमल्शन. तर तुमच्याकडे रोजचं इसेन्स असेल तरीही तुम्ही टाकू शकता, इमल्शन असेल तरीही तुम्ही टाकू शकता. इमल्शनचा काय उपयोग होतो की रोज इसेन्स आणि कलर आपल्याला एकदाच टाकावं लागत नाही, म्हणजे एकदाच टाकावं लागतो, वेगवेगळं टाकावं लागत नाही, म्हणून इमल्शन वापरतात. तर बघा आता किती छान आपल्या दुधाला फ्लेवर आलेला आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे इमल्शन टाकल्यामुळे. तर आता इथे आपण कोकोच म्हणजे चॉकलेट हे करणार आहोत, चॉकलेट फ्लेवर मिल्क करणार आहोत. तर मी इथे कोको पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं तुमच्याकडे जर ड्रिंकिंग चॉकलेट असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. बघा सगळीकडं मिक्स केलेलं आहे मी चॉकलेट आणि वरून आपण ते गार्निशिंगसाठी थोडे चॉकलेटचे गीस टाकून देणार आहोत. तर हे झालेलं आहे चॉकलेट फ्लेवर मिल्क. आता आपण करणार आहोत कॉफीचं कॉफी फ्लेवर मिल्क. तर मी कॉफी आता थोडीशी दुधामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे, थोडंसं कोमट करून मी दूध हे घेतलेलं आहे, म्हणून आपलं हे कॉफी त्याच्यामध्ये मिक्स होते. तर थोडेसुद्धा लम्स राहू द्यायचे नाहीत आणि आपण हे आता मिश्रण ह्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत. आता हे झालेलं आहे आपलं कॉफी फ्लेवर दूध. तर वरून आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कॉफी टाकून देऊयात. इन्स्टंट कॉफी जी मिळते आपली ती आपण वापरली तरी चालेल. तर बघा थोडीशी वरून मी गार्निशिंगसाठी कॉफी टाकलेली आहे. तर अशा प्रकारे आपले पाचही मिल्क फ्लेवर मिल्क तयार झालेले आहेत. तर बघा व्यवस्थित किती छान आणि किती ती छान दिसत आहे आणि मुलांना हे प्यायला दिलं जर तुम्ही सर्विंग करतात त्या सर्विंगच्या वेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये बर्फ टाकू बर्फाचे जे आपले क्यूब्स असतात ते सुद्धा तुम्ही टाकू शकताय. एवढं छान एकदम थंड दूध प्यायला भेटलं ह्याच्यामध्ये गरमीमध्ये, तर किती छान ना. बघा किती छान आपले फ्लेवर मिल्क झालेले आहेत आणि एकाच दुधापासून आपण पाच फ्लेवर तयार केलेले आहेत. बघा किती छान आपले फ्लेवर मिल्क तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बघा किती छान आपले झालेले आहेत फ्लेवर तयार. उन्हाळ्यासाठी खूप छान आहे ना हे बाजारातून विकत आणण्यापेक्षा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एन्जॉय युअर ड्रिंक. बाय.